नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. मी आपल्या सगळ्यांना लगातार मार्गदर्शन करत असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 14 डिसेंबरला दत्त महाराज जयंती आहे, आणि आता दत्त महाराज जयंती म्हटली की खूप जण विचारत आहेत ताई काय सेवा करायला पाहिजे, आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कशी मिळणार, आम्ही गुरुचरित्र पारायण करायचं की नाही करायचं. बघा, गुरुचरित्र पारायण खूप जणांमुळे होत नाही. खूप जण मला म्हणतात की ताई नियम खूप आहे, टाइम लागतो आणि आमच्यामुळे तेवढं होत नाही, आम्ही ऑफिसला जात आहे, आमचे छोटे मुलं आहे या आमचा परिवार खूप मोठा आहे. काहींचे तर असे प्रश्न असतात की घरी अध्यात्मसुद्धा आवडत नाही, मग काय करायला पाहिजे. दत्त महाराजांचं नाव जरी तुम्ही घेतलं तर असं म्हणतात की तुमच्या आजूबाजूला कसलीही शक्ती असो वाईट ती दूर जाते. साक्षात दत्त भगवान ब्रह्मा विष्णू महेशचा अवतार आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना सेवा सांगणार आहे. एक मला जसं जमतं ना, मी त्याप्रकारे आपल्या सगळ्यांना सेवा सांगत असते. तर आपल्याला 24 नोव्हेंबरपासनं तर 14 डिसेंबरपर्यंत 21 दिवसाचा कालावधी राहील. हा 21 दिवसाची आपल्याला सेवा करायची आहे. आता ती सेवा कोणती आहे ते मी आपल्या सगळ्यांना सांगते. दत्त महाराजांचं गुरुचरित्र पारायण सगळ्यांना माहिती आहे. आणि आता ही सेवा करताना आपल्याला फळ काय मिळेल? खूप जण म्हणतात की हा प्रॉब्लेम आहे कशासाठी. तुम्हाला तुमच्या जीवनात कसलंही संकट असो, कसलाही प्रॉब्लेम असो, संतान प्राप्ती होत नाही, मनासारखा जॉब मिळत नाही, तुम्हाला कोणत्या भटजींनी म्हटलेलं आहे तुमचे ग्रह बॅलेन्स नाही आहेत वगैरे, मग ते कसे करायचे, तर तुम्हाला मी जो हा उपाय सांगणार आहे हा केल्याने खूप चांगले रिझल्ट मिळेल. आणि जेंट्स लोकंसुद्धा हा उपाय करू शकतात. दत्त महाराजांचं जे पारायण आहे ते तसं तर जेंट्स लोकंच वाचतात, पण आता काही हरकत नाही, लेडीज पण करायला लागल्यात. तर आपल्याला एक काम करायचं आहे, जसं 24 तारखेपासनं तर 14 तारखेपासनं एकच टाईम ठेवायचा. या तुम्ही सकाळचा टाईम ठेवा ब्रह्ममुहूर्तच्या वेळेचा, या तुम्ही सायंकाळचा ठेवा, पण एकाच टाईमवर लगातार 21 दिवस ही सेवा झाली पाहिजे. गुरुचरित्र पारायणमधलं 53 नंबरचा अध्याय, तो अध्याय असा आहे, जर तुम्ही तो अध्याय वाचत असेल तर तुम्हाला फळ मिळतं की जसं तुम्ही पूर्ण गुरुचरित्र पारायण केलं आहे त्याचं हे फळ मिळतं. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये जर दत्त महाराजांची मूर्ती नसेल काही, महाराजांची असेल तरी चालेल, आणि नसेलही तर काही हरकत नाही, थोड्या वेळ तुम्ही मोबाईलवरती लावा, त्याच्यावरती सेवा करा. समोर पिवळ्या कलरचं आसन ठेवायचं, त्या आसनावर तुम्ही बसताना आंघोळ वगैरे शुद्ध होऊन गणपती बाप्पांची पूजा करून कुलस्वामिनीचं नाव घ्यायचं, दिवा लावायचा. त्यानंतर तुमचा जो संकल्प आहे तो पहिल्या दिवशी 24 तारखेला पाणी घेऊन फूल घेऊन सोडून द्यायचा तांबणामध्ये. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले एक माळ घ्यायची आहे. कोणत्या मंत्राने घ्यायची आहे? ओम द्रा दत्तात्रय नमहा, ओम द्रा दत्तात्रय नमहा या मंत्राने माळ घ्यायची, स्वतःला पॉझिटिव्ह करायचं. त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना आवाहन द्या, कुलस्वामिनीचं नाव घ्या, आणि ते झाल्यानंतर जो 53 नंबरचा अध्याय आहे तो रोज तुम्हाला वाचायचा आहे. जशी एक माळ घेणार आहे आपण आणि तो अध्याय वाचणार आहे. पिवळ्या कलरचा पेढा असेल, आता रोज आपण कसं काय आणणार, तर पिवळ्या कलरचा होत असेल तर गुड आणि फुटाणे जर तुम्हाला वाटतात तर तुम्ही ते पण पूजेमध्ये ठेवू शकता. खूप जण म्हणतात उपास करायचा का, तर नाही, तुम्ही खाऊन पिऊन ही सेवा करू शकता, पण तुम्ही अपशब्द नाही बोलायचे. कोणी आलं तर कोणाचीही मदत करायची, जेवढं होईल तेवढं तुम्ही जेव्हा मौन व्रत करणार तेवढी सेवा तुमची पावन होणार. आणि दिवसभर दत्त महाराजांचं स्मरण करायचं, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्ही जसजशी ही सेवा करणार तुम्हाला रिझल्ट येतील. रस्त्याने गाय दिसेल तुम्हाला अचानक, एकदम सुंदर स्त्री दिसेल, या कोणीतरी तुम्ही असं बघा की एखाद्याच्या चेहऱ्यावर खूप तेज असतं असं कोणीतरी व्यक्ती मिळेल, तर अशाच्या शुभ संकेत असतात आपल्याला दिसणं. हे तुम्ही करा. जर तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर रोज गाईला चण्याची डाळ, गुळ खाऊ घाला, हिरवा चाला, असं तुम्हाला काही ना काही करायचं आहे 24 तारखेपासनं. तर आपल्याला 14 डिसेंबर दत्त महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला पुरणाची पोळी जे वाटतं ते नैवेद्य तुम्ही दत्त महाराजांना दाखवणं सुरू करा. त्यात सर्वात मोठा पॉईंट एक असतो की खूप जण म्हणतात मध्ये कोणीतरी मरण पावतं, लेडीजचा प्रॉब्लेम येतो, ते सोडून द्या, तुम्हाला ते सोडावं लागेल. पण पुढे दत्त महाराज जयंती जरी गेली आणि पुढचे दिवस पुढं जास्त जात आहे 21 सेवेमध्ये, तर ते पुढं करा कंप्लीट. आपण काय करतो, कोणतंही काम अर्धवट ठेवत असेल तर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. आणि मग खूप जण म्हणतात की ताई मला तर रिझल्टच नाही आहे, मी काय करू. म्हणून जी सेवा तुम्ही तो मुखामधनं काढलेली आहे ती पूर्ण करा. जेव्हा तुम्ही पूर्ण करता तर त्याचं फळ तुम्हाला मिळतं. म्हणून म्हणतात ना, सेवा केल्याने मेवा मिळतो. या प्रकारे 21 दिवसाची सेवा करा आणि बघा रिझल्ट.